हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी अश्विनी, तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळ मी खूप जास्त घाईते, माझं सगळं घरातलं काम वगैरे आवरलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभूला मम्मीकडे सोडलेलं आहे. तर मी आज चालली आहे दिवाळीच्या शूटला, तर तिकडे गेल्यानंतर माझा मेकअप, हॅड, हेअरस्टाईल वगैरे सगळं कसं शूट होत आहे, तर ते सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ कम्प्लीट बघा, शेवटपर्यंत बघा. आणि खरं तर झालं आहे असं की मला जायचं आहे खूप सारं लांब, म्हणजे भुकुम. मी फक्त गावाचं नाव ऐकून होते, मी राहते हडपसरला, ते भुकुम खूप मोठं अंतर आहे मध्ये, जवळपास 30 किलोमीटर अंतर. आणि एवढ्याला मी फर्स्ट टाइमच चालली एकटी. आणि खरं तर हडपसरमधून PMTने मी विचार करत होते जायचा, पण हडपसरमधून काय भुकुमची बसच नाही आहे, कारण कधी बघितलीच नाही. सो उशीर पण खूप झाला, तर मी चालली कॅब बुक करून. तर ते आलेच असतील कॅबवाले दादा, तर मी पटकन जाते, मग पुढे कंटिन्यू करते. तर बघा, तोंड वगैरे पॅक करून चालली आहे खरं तर ह्यासाठी, कारण हल्ली आहे ना कोणी ओळखतं, आणि ओळख दाखवली की थोडंसं वाढ वाटतं. मागे ते पार्सलवाले येतात, ते पण हल्ली ओळखायला लागलेत, म्हणून मग म्हटलं आता तोंड बांधूनच जावं. आणि कॅबने तर बघा, आली मी इथे. आणि खरं तर खूप लांब होतं, म्हणजे जवळपास ना 2 तास गेले, खूप लांबचा मोठा प्रवास झाला हा. आता 2 तासानंतर पोचले, खूप सारा लेट झाला. आता बघूयात किती वेळ लागतो मेकअप वगैरे बाकीचं सगळं व्हायला. दाखव तर बघा, फायनल लुक रेडी आहे. तर ही अशीवाली हेअरस्टाईल केली आहे. ते काय केलं खरं तर मला काही समजत नव्हतं, पण जे काही केलं ते छान वाटतंय, छान दिसतंय. आणि मेकअप वगैरे कसा झाला नक्की सांगा. छान वाटतंय, मला तरी आवडला, मस्त केलाय. डोळे खरंच मोठे झालेत ना माझे, छोटे छोटे डोळे आता मोठे दिसायला लागलेत. तर बघा, मेकअप वगैरे झाला, आता इकडे आता येत ना त्यांचं दिवाळी शूटची तयारी चालू आहे, तर त्या रांगोळी वगैरे काढतायत छानवाली काढतात. खरं तर त्यांनी प्रॉपर सगळी तयारी केली आहे, फुलं वगैरे आणले, समई वगैरे प्रॉपर दिवाळी शूटसाठी त्यांनी प्रॉपर तयारी केली आहे. तर आता बघूयात कसं काय शूट होत आहे. अजून फोटोग्राफरला यायला टाईम आहे, त्याच्यामुळे मग बसलो आहे आम्ही, म्हणजे मी तरी बसली आहे. त्यांचं चालू आहे, त्यांचं काम. तर बघा, डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे, फक्त पंते वगैरे लावायचे राहिलेत, पण अजून फोटोग्राफर नाही आले म्हणून तेवढं ठेवलं आहे. आणि इथं अशीवाली लाईटिंग केली आहे, आणि हे वाले ओरिजिनल वाले फुलांचे हार बनवलेत, हे हातली राहिलेली म्हणून भारी वाटतंय. आणि हा थांबला इथे शूटला, हाय की नाही, हाय कर, हाय हाय. नाही नाही करायचं, कसं बघतोय. फोटो भारी येतील त्याची, क्लिक करा. शूट कम्प्लीट व्हायला वाजलेत 9 रात्रीचे, तर खूपच उशीर झाला. मला असं वाटलं नव्हतं की एवढा उशीर होईल, पण जास्तच उशीर झाला. क्लास लावायचा आहे, क्लास कशाचा? हा कुठला एरिया माहिती का तुला? नाही, चांदणी चौक आहे. चांदणी चौक आहे. इथं रोड कुठं कुठं जातो, कसं जातो, त्याचे क्लास घेतले जातात. हा का, असं क्लास लावा. आणि परत चोवीस कधी यायचं असेल तर ते क्लास कम्प्लीट केल्यानंतर ये. चालतंय, ठीक आहे. तर झालं असं, खूप कंटाळा आलाय, म्हणजे एवढा काय, मी तर काही कामच नाही केलं. तर ताई होतं, त्यांनी सगळं केलं मेकअप वगैरे, पण तरी पण नुसतं बसून बसूनच एवढा कंटाळा आला ना की खूप जास्त. आणि त्यात झालं काय, ह्यांना मी रोज ऑफिसवरून निघाले ना, मी रोज ह्यांना ऑफिसला जाताना सांगत असते आज लवकर या बरं का, आज लवकर या. पण हे ना ऐका ऐका, मला बोलू द्या. तर हे ना 10 वाजल्याच्या आतमध्ये हे कधीच ऑफिसवरून घरी येत नाही. आणि आज इथं वेळ लागणार होता, तर आज ती इथं येत नाही, 7:30 येऊन बसले. 7:30 ना, 7:30 8 ला
तर ह्यांचं ऑफिस इथंच आहे जवळ बानेरला. तर मी ठरवलंच होतं की जाताना कॅब करून जाईल, येताना ह्यांनाच बोलवेल. म्हणून हे आज फोर व्हीलर घेऊन आलेले ऑफिसला की म्हणे की तू दमशील, परत तू कुठे टू व्हीलर वर बसणार, आज मोठीच गाडी घेऊन येतो. म्हणलं ठीक आहे चालतंय. पण हे आले तर आले, एवढ्या लवकर येऊन बसले त्यात ना, हे बराच वेळ गाडीमध्ये बसले होते की साडेसहा वाजता ये. मला त्या ताईंनी सांगितलेलं तसं, जर समज तू जर तू साडेसहा बोललेली, जर साडेसहाला तू जावरला असतं तर तू काय म्हणते ते कसला लय तमाशा केला असता. मग काय मी लय उरडले असतं, एवढा उशीर असतो का असं तसं. आणि मग हे तासभर गाडीत बसले, त्याच्यानंतर वरती आले, त्यांच्या फ्लॅट मध्ये बसले बराच वेळ. आणि मग तिथून पुढे शूट वगैरे झालं, मी मेकअप वगैरे रिमूव्ह करून आले, कारण मला होतं काय मेकअपने साईड इफेक्ट होतात. म्हणून मी त्यांना म्हटलं थोडासा वेळ गेला तरी हरकत नाही, पण मेकअप रिमूव्ह करून द्या. तरी डोळ्यांचं राहिलंय थोडस काजळ, अजून काळे काळे दिसत आहे डोळ्यांच्या खाली, थोडस काजळ राहिले. अरे बघ, त्या डोळ्यांच्या आतमध्ये पण काय ते काळे तुझ्या, ते सगळ्यांच्याच असतं, माझ्याच काय दोन्ही डोळ्यांमध्ये अशी एक काळी गोटी असते. शंभू म्हणतो, शंभू मम्मा हे डोळ्यात काळं काय, म्हणलं ते तुझ्या पण आहे. तर आणि खरं तर शंभू मम्मीचा कॉल आलेला तेच. आणि शंभू कसा राहतोय माहित नाही, पण राहतो, त्याला काय तिकडे आवडतंय. पण उड्याच्याला तर त्याला घरी न्यायला लागल, कारण सणासुदीचं पोरग आपल्या आपल्या घरी पाहिजे ना, हाय का नाही, त्याशिवाय सणाला मज्जा नाही. अरे ते हे त्याचे किल्ल्यावरचे सैनिक खराब झाले. हो, त्याला किल्ल्यावरचे सैनिक घ्यायचे. माझे पण तेच डोक्यात होतं काल, पण मी विसरून गेले काल आपण आळंदीला गेलेलो. हा, सैनिक घ्यायचे. मग शंभू जेव्हा तिकडे असेल तेव्हाच वाटणार ना दिवाळी. खरं तर आज दिवाळीचा पहिला दिवस आणि 9 वाजलेत अजून, आम्ही रोडलाच आहे, जस्ट निघाली आहे मी घरी जायला. मला वाटतंय कमीत कमी 11 तरी वाजतील. आजचा त्या दिवाळीचा पहिला दिवस तर गेला, पण त्याने दारात काहीच नाही, काहीच नाही. पण ठीक आहे, उद्यापासून तर घरीच असणार आहे. तर ते सगळं प्रॉपर तुम्हाला दिसेल दिवाळीचं आमचं रुटीन, हाय की नाही. चालू झाली आजपासून दिवाळी चालू झाली ना, दिवाळी चालू झाली त्याच्या पहिल्याच दिवशी मी दिवाळीचं शूट केले, हाय की नाही. विषय गंभीर. तर काय तुम्हाला काय बोलायचंय? आता घरी जाऊन तर मी स्वयंपाक करणार नाहीये, कारण खूप उशीर झाले मला आले कंटाळ्याप्रमाणे. तर आता काहीतरी खातो आणि जातो. आणि नेहमीप्रमाणे हे खूप लोक खूप बोर झाले असणार तिथं बसून, आहे ना, बोर झाले का एवढं वरती थोडी एवढं बसलो. हा, हे गाडी खाली बसून बोर झालो होतो मी. हा हा हा, म्हणून फोन करून मी तो काय लवकर येणार नव्हती, त्यामुळे म्हणलं राहू दे एकदाच फोन केला. लवकर यायला थोडी ना माझ्या हातात होतं, त्यांचं शूट होईल तेव्हाच मी येणार होते ना. बरं ठीक आहे, ऑल ओव्हर शूट. मेकअप तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. जर मेकअप करायचा असेल तर त्या ताईंचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. जर कोणाला हवा असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर कमेंट करा. म्हणजे जर तुम्हाला पण असं काही शूट वगैरे करायचं असेल, मेकअप वगैरे करायचं असेल, किंवा मग फोटोग्राफर हवा असेल तरी कमेंट करून मला सांगा, मी त्यांचा कॉन्टॅक्ट शेअर करेल तुम्हाला कमेंटमध्ये. तर चला तर मग आता काही घरी जाईपर्यंत दाखवायची गरज नाही आहे ना. तर चला तर मग इथपर्यंत व्हिडिओ बघितला. चौकातला दाखवायचं होतं, तिथनं कन्फ्युजन होतं, म्हणून तुम्ही सांगा कसं जायचं असतं ते. बरं राहू द्या ते, चला क्लास लावला पाहिजे. हो, तुम्हीच लावा तो क्लास. बरं चला तर मग नेहमीप्रमाणे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.